रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, उर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी उर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर. आजच्या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे. सिंधुदुर्गातील विद्यार्थी जगात मोठ्या पदावर दिसायला हवा, त्यासाठी माझी जी काही मदत लागेल ती देण्यास तयार आहे, असं प्रतिपादन माजी खासदार निलेश राणेंनी केलंय. मालवण तालुक्यातील 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी निलेश राणे काय म्हणाले पाहूया. पंचवीस वर्षाचं होतो तेव्हा स्वप्नातही नव्हतं की खासदारकी लढवायची. पण तेव्हा मिशन करिअर नावाचं एक विषय चालू केला होता. करिअर गायडन्स कशा कुठल्या दिशेने मुलांनी जावं, आणि आज परत ती इतक्या वर्षांनी ती मागणी आली. किरोडेकर साहेब आणि सगळे तुमच्या स्टुडंटसाठी ह्या वर्षाचं काय गणित आहे मला माहीत नाही, पण पुढच्या वर्षापासून किंवा या वर्षापासून तुम्ही जर सुचवत असाल तर हे सगळे तज्ज्ञ तुम्हाला दरवर्षी इथे द्यायचं काम आत्ताच मी या व्यासपीठावरून मिळाले, कारण का हे मी अगोदरही करत आलेलो. मधल्या काळात बंद केलं होतं, मला वाटलं आपलं सगळं चाललंय व्यवस्थित, पण आज यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला खरोखरच जाणीव झाली आहे की हे सगळे विषय हे परत सुरू केले होते. कारण का मी विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा चर्चा करतो, आता जग फार जवळ आलं लक्षात. 12वी नंतर मला माहिती आहे 12वी नंतरचा काळ कसा असतो. आपण किती जरी करिअर मार्गदर्शन घेतलं तरी 12वी नंतर आपला फोकस कुठे जायला देऊ नये. कारण का बिघडायचं एक वयस, तुम्ही किती जरी तज्ज्ञ बाहेरून आणले तर अशी कुठली संगत आपल्या सोबत ठेवू नका जी तुम्हाला सांगेल हे बघ ती बघते तुझ्याकडे, असे अशी संगत नको. कारण का मी बघितलं की जे कॉलेजमध्ये फार फेमस लोक असतात ना मुलं, ते बेरोजगार होतात. पण जे चिकाटीने अभ्यास करतात ते कुठल्या तरी मोठ्या कंपनीवर किंवा कुठल्या तरी मोठे अधिकारी होत, हे सगळं सहज उभं राहत नाही, उभं करावं लागतं. कष्ट असतात, त्याग असतो, आई वडिलांचा त्याग असतो. आई वडील जर सांगत असतील तू अमुकच क्षेत्रात जा तर त्यांना सांगितलं पाहिजे. हा तज्ञ आणि ही बातमी वेगळी काहीतरी सांगते. मुलांना आपापलं शिक्षण घेऊ द्या, ते जर डोक्याने फ्री राहिले तरच मनापासून काम करू शकते. तुम्ही वेगळ्या क्षेत्रात पिकलं तर त्याचं मनच लागणार. मनापासून मी आपल्याला सगळ्यांना अभिनंदन करण्यासाठी आलो, कारण माझी सुरुवातच विद्यार्थ्यांबरोबर आहे. ही मोल्डिंग करणं, विद्यार्थ्यांना ह्याच वयात मोल्ड करणं गरजेचं आहे. कुठल्या दिशेने जावं हे तुम्ही स्वतःहून तुम्ही ठरवालच, तज्ञ मी आणीनच. टॅब वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा वापर हा तुमच्या फायद्यासाठी का, टॅब हा दिवसा जास्त वापरा संध्याकाळी, त्याचा फायदा काय, जगामध्ये काय चाललं. आज मी जरी बसलो, कुडा मालवणची बातमी जरी वाचली, आणि कुठल्या शाळेमध्ये मी जेव्हा जातो किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये मी जातो, जे मी तिकडे बघितलं ना किंवा जे मी कुठेतरी पुस्तकात वाचलं किंवा इंटरनेटवर बघितलं, ते मी त्या तज्ञ त्याला जग दिसलं पाहिजे जसं आम्हाला दिसलं. निलेश राणे अमेरिकेत जायच्या अगोदर वेगळा होता, आणि तिकडचं शिक्षण घेऊन परत आल्यानंतर वेगळा झाला. आज मला कोणी जरी काही करायला सांगितलं तरी मी तयार आहे, मी तयार आहे हा सांगणारा विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात कुठल्याही मध्ये कुठलंही आव्हान तुमच्या समोर आलं, एमपीएससी चा आलं, पायलटच्या कोर्स आलं, कुठलाही कोर्स आला,
आता इंटरनेटमुळे हे जग फार जवळ आलं. तुम्ही माहिती काढा, जगातले 50 श्रीमंत माणसं, जगात 50 ची 50 ही वेगवेगळ्या क्षेत्रातली आहे. एका क्षेत्रातला दुसरा माणूस हा 7व्या क्रमांकावर आहे, कोण 8व्या क्रमांकावर आहे असं नाही. 50 ची 50, कोण गारमेंटमध्ये आहे, कोण पेट्रोलियममध्ये आहे. बघा तुम्ही 50 श्रीमंतांची ती यादी काढा, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल 50 ची 50 क्षेत्र वेगळी आहेत. त्यांना कसं जमलं, रतन टाटा त्यांचं एक उत्तम उदाहरण. रतन टाटा जेव्हा विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले आणि त्यांनी भाषण केलं, त्यांनी पहिलं वाक्यच असं बोलले ते की मी जीवनामध्ये मोठा झालो कारण का मी मित्र नाही कमवलो, मी मित्र बनवले नाही, कमवले नाही, बनवले. आज जगामध्ये रतन टाटांचं नाव आहे. मी जेव्हा एकदा लंडनमध्ये गेलो आणि त्याची गाडी अशी समोर आली आणि ते गाडीतून उतरले, 5 कोटींच्या गाडीतून उतरणारा माणूस आपला भारतीय आहे आणि तो ब्रिटिश देशामध्ये लंडनमध्ये उतरला, ह्या गोष्टीचं मला अभिमान वाटतं. 5 कोटीच्या गाडीमध्ये आपला भारतीय उतरला. त्यांच्या डोक्यामध्ये एकच वेळ होतं, मला मोठाच बनायचं, मी मोठं होणारच, मित्र नाही बनवलं. कारण का माहिती आहे, संध्याकाळ आली, चल इकडे जाऊ, चल उद्या पिक्चर बघू, नाही बनवलं. मुकेश अंबानींसारखा माणूस आज तुम्ही एवढे तुम्ही त्यांच्याबद्दल बातम्या बघत असाल, कधी असं बघितलं मुकेश अंबानीचा मित्र आणि त्या मित्राच्या घरी मुकेश अंबानी गेले? नाही. फोकस, जगात 8व्या क्रमांकावर आज मुकेश अंबानी आहे. 8व्या जगात सर्वात मोठी रिफायनरी जामनगरची जगामधली ही मुकेश अंबानींची. क्लासमध्ये अनेक, जेव्हा मी माझी बघतो ना, माझे क्लासमेट उदयदास, तर जे मला वाटायचे की कॉलेजमध्ये फार फेमस होते, फार पराक्रम करायचे, त्यांना साधी नोकरीसुद्धा लागली आणि त्यांची जे टिंगल उडवायचे त्याच कुठल्या तरी मोठ्या कंपनीवर वर्षाचा 5-5 करोड पगार घेत आहे. स्वतःची कोणाची तरी कंपनी आहे, कोण ॲग्रोमध्ये गेला, कोण टेक्नॉलॉजीमध्ये गेला. आणि म्हणून हे जे तज्ज्ञ जरी तुमच्यासाठी आणले, तरी आयुष्यातला बॅलेन्स, मेंटल बॅलेन्स हा कुठेही डगमगायला देऊ नका, हेच महत्त्वाचं आहे. कारण का राणे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये अनेक मुलांचे सत्कार केले आणि मी त्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित होतो. लॅपटॉप दिले वगैरे वगैरे, ते दिलं ते सोडून द्या, पण एकदा सत्कार झाल्यानंतर ती मुलं गेली कुठे, त्यांचं झालं काय, हे आम्हाला कळलंच नाही. कोकणाचा रिझल्ट हा महाराष्ट्रात 1 नंबर चला, अनेक वर्षापासून आपले विद्यार्थी बाजी मारतात, पण 10वी 12वी नंतर ते कुठे जातात, त्यांना नोकऱ्या मिळतात का नाही, ते व्यवसाय करतायत का नाही, हे कोणाला कळायचं मार्ग नाही. म्हणून आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांकडे बघतो ना, तर आम्ही बघतो हा आपल्या जिल्ह्याचा GDP आहे. ह्यांनी जर GDP वाढवला तरच आपल्या जिल्ह्याचा GDP वाढेल. हा कुठे जरी नोकरी करत असेल किंवा विद्यार्थिनी कुठे जरी नोकरी करत असली, तरी तो पगार म्हणा, तो प्रॉफिट म्हणा, हा परत आपल्या जिल्ह्यामध्येच येणार आहे. म्हणून विद्यार्थी आपल्या जिल्ह्याचा GDP आहे, त्यांना त्या दृष्टिकोनातूनच बघावं लागेल. कारण का आता जग एवढं फास्ट झालंय, मी स्वतः अमेरिकेत शिकलो, तिकडचा विद्यार्थी जसा विचार करतो, ही जी विचार करायची पद्धत आहे, ती विचार करायची पद्धत आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी, ह्याच्यासाठी आम्ही मंत्रालयात असेल, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे किंवा त्या प्रोफेसरला विचारतो, साहेब लायब्ररी अशी का दिसत नाही, पुस्तकं मी देतो पण ती लायब्ररी अशी दिसली पाहिजे, हे प्रश्न तुमचे असले. जसे हिंदी विचार, मला काय करावं
ते कोणीतरी मला सांगावं तर जगाची माहिती मला मिळेल. एकदा आपल्या कोकणातल्या मुलाने ना बोलकवं, मी बघतो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातली मुलं आपल्या एवढीच हुशार पण ते गप्प बसत. मी लाईनीत उभा आहे तर किती वेळ उभा आहे ते पण सांगा. मी अर्ज घेऊन आलोय तर का तुम्ही मला भेटत नाही ते सांगा. आपली मुलं अर्ज घेऊन जातात पण थांबायला जास्त मागत नाही, कर्ज घ्यायला मागत नाही. सर्वात जास्त कर्ज घेणारी आपली जिल्हा बँक, आमचे संचालक इथे बसले. आपण धाडस केला पाहिजे. जास्त करून आपलं कर्ज घेणारी कोण तर घाटावरची लोक आहेत. त्यांनी घ्यावं त्याच्याबद्दल दुमत नाही, ते महाराष्ट्रच आहे. पण आपली मुलं का घेत नाही, आपली लोक का घेत नाही? आज राणे साहेबांचा बघा विचार. साहेब काय जास्त शिकलेलं नाही पण राणे साहेबांचं दिवसभराचं कॅल्क्युलेशन, आजपेक्षा उद्याचा दिवस हा कसा जाईल त्याचं कॅल्क्युलेशन ते आज करत असत. एक मिनिटं तो माणूस फुकट घालवत नाही. म्हणून 25 पैशाची 25 पैसे होते ना अगोदर, 1 रुपयाने 1 रुपया ते 25 पैसे साहेबांनी ती नोकरी अगोदर केली पेपर टाकायची. तिथून तो माणूस 200 कोटीचं इथे हॉस्पिटल उभं करतो. म्हणजे तुम्ही विचार करा, 40 वर्ष त्या माणसाने किती मेहनत केली असेल. आज राणेसाहेब एवढे मोठे दिसतात, राणे साहेबांनी हे बांधलं ते बांधलं, पण 40 वर्षाचा संघर्ष आहे. संघर्ष केल्याशिवाय काय मिळत? मुलगा म्हणून दोनदा पराभव झाला, काय फायदा? लोक म्हणतील त्या शिक्षणाचा काय फायदा? पण शिक्षण आहे म्हणून मी तरलो, नाही तर कुठेतरी लांब कुठेतरी फेकला गेलो असतो. काहीच कळलं नसतं, आयुष्यात बॅलन्स गेला असतो. म्हणून शिक्षण महत्त्वाचं. 12वीनंतर लक्षात घ्या, जेवढं शिकता येईल तेवढं शिका. नाही कोण मार्गदर्शन करेल कुठे मार्गदर्शन कमी पडेल. आई वडील ऐकतील कधी? आई वडील ऐकणार नाही, पण आपली जिद्द सोडणार. कारण का निलेश राणेला खरी ओळख कोण देईल तर तो निलेशच देईल. आडनाव असतच पण नावाचा माणूस कोण, तू कोण, तुझ्या जगात किंमत काय, ही किंमत तुमच्या नावावरून तुमची झाली पाहिजे. आज नारायण राणे म्हटल्यावर एक वेगळे विचार येतात, पण नारायण म्हटलं तरी पण साहेब आठवतात की नाही? त्या माणसाने नावच असं केलं. महाराष्ट्रात कुठे नारायण जरी म्हटलं तरी राणे म्हणतायत काय असं लोक ठाण लावत. इमेज, आपली इमेज असेल. साहेब अजूनपर्यंत अभ्यास करतात, त्या फायलीचं काय, त्या कॅबिनेटचं काय, राज्याला काय लागेल, देशाला काय लागेल, अभ्यास कधी आयुष्यातला संपत. म्हणून आपण सगळे आलात. मी हे सगळं काय तुमच्यासाठी तज्ज्ञ आणि हे सगळं काय मी उभं करीन, लवकरात लवकर उभं करीन ते आपल्याला दिसेलच. पण 12वीनंतर पण तुम्हाला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेही जाण्यासाठी काय मदत लागेल मला कधीही सांगा. हे माझं आवडतीचं क्षेत्र आहे, विद्यार्थ्यांना मोल्ड करणं, त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी बघावं. आपला सिंधुदुर्गातला माणूस कुठेतरी मला परवा नानावटी हॉस्पिटलला एका मोठ्या पदावर दिसले, मला एवढं बरं वाटलं. मी त्यांना फोन करून सांगितलं, साहेब एकदा चहा प्यायला यायचे तुमच्यावर. मी नानावटी हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांच्यावर चहा प्यायलो. ते आपल्या मालवणचेच आहेत, त्यांनाही अभिमान की आपला माणूस कोणतरी आपल्याला बघायला आला, आणि मलाही अभिमान की आपला माणूस इथपर्यंत पोहोचू शकला. जगाच्या स्पर्धेमध्ये टिकणं महत्त्वाचं, ते तुम्ही टिकाल आणि जिद्दीने पुढे जाल याच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्याकडे आलो. माझ्याकडून जेवढं काय करता येईल किनोडेकर साहेब या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी तेवढं तरीही सांगा. तुमची झटापट असते, आमच्या सगळ्यांची असते, पण यांना चांगल्या ठिकाणी कुठेतरी न्यावं ही फक्त माझी इच्छा आहे. आणि ते तुम्ही सगळे जाल. कोकणात काही हुशार लोक कमी नाही, तुम्ही सगळे हुशार आहात. तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन करतो परत एकदा, आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.